आणि ह्या व्हर्च्युअल क्लासरूममधून मग जगभरातल्या वेगवेगळ्या देशातून त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती, त्या शाळेत चालणारे स्किल डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट, त्यांच्या शाळेत स्पोर्ट्सवरती कसं काम होतं, त्या त्या देशातल्या पॉलिसींचा थोडाफार विचार करून ग्रामीण भागात आपल्याला काय राबवत आहे, हा एक व्हर्च्युअल क्लासचा आमचा अतिशय उत्तम असा प्रोजेक्ट होता. कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये आमची मुलं काही डान्स कॉम्पिटिशनमध्ये विनर ठरले. अगदी प्रथमेश माने नावाचा एक माझा विद्यार्थी आहे, तो झी टी व्हीवरल्या डान्स इंडिया डान्समध्ये चौथीला असताना पार्टिसिपेट झाला. आजही तो स्टार प्रवाहावरच्या जोडी तुझी माझी याच्यामध्ये आज पार्टिसिपेट करतोय, तो आमच्या शाळेचा विद्यार्थी. पण जेव्हा परदेशी शाळांसोबत आम्ही कोलॅबरेशन करायचो तर त्यांच्या शाळांनी वेगवेगळे स्किल मुलांना शिकवले जायचे आणि मग आमच्या डोक्यात यायला लागलं की आपण पुस्तकावरती फोकस करतो, काहीतरी आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करावं लागेल. आणि मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य शिकवायला सुरुवात केली. गरीब घरची मुलं आहेत, मेंढपाळांची, रंगकामगारांची मुलं आहेत, तर ती मुलं साबण विकत घेऊ शकायची नाहीत. आणि मग मला वाटलं की आपण विज्ञान यांच्या आयुष्याला उपयुक्त ठरू शकतो. शाळेत आम्ही ऑलोवेराचं प्लांटेशन केलं, खूप महिने अयशस्वी झालोत, पण फायनली आम्ही साबण बनवायला शिकलो आणि आत्ता आमची मुलं प्रयोगशाळेमध्ये स्वतःसाठी लागणाऱ्या गोष्टी स्वतः बनवू शकतात. झाडाच्या फांद्यापासून मुलांना धनुर्विद्या शिकवली, धनुष्यबाण बनवायला शिकवला आणि धनुष्यबाण बनवून धनुर्विद्येचं उत्तम प्रशिक्षण आम्ही मुलांना दिलं. मग आता त्या धनुष्यबाणातून नुसता खेळ नाही, तर आम्ही त्यांना भूमिती शिकवली, आम्ही त्यांना अंतर शिकवलं, आम्ही त्यांना अटेम्प्ट शिकवले, नंबर शिकवले, म्हणजे खेळ आणि शिक्षण. आमच्या शाळेतील दुसरी तिसरी चौथीची मुलं 10 मिनिटांमध्ये जगातलं कसलंही घड्याळ बनवू शकतात आणि 10 मिनिटात कुठलंही घड्याळ सेपरेट करून त्याचे रिपेअरिंग पण करतात. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तवगट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहतो की ज्यावेळेस एखादा लहान मुलगा शाळेत टाकायचा असतो त्यावेळेस त्याला इंग्लिश मिडियमचा झगमगाट पाहून ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील पालक देखील त्याला इंग्लिश मिडियमकडे घेऊन जातात. परंतु आज महाराष्ट्रामध्ये अशा काही शाळा आहेत त्याच्यामध्ये खूप वेगळ्या गोष्टी घडत आहेत, वेगळ्या गोष्टी शिकवल्या जात आहेत. सातारामधील मान तालुका जो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की दुष्काळी तालुका आहे आणि याच मान तालुक्यातील विजयनगर पर्यंती जे गाव आहे त्याच्यातीलच हे विजयनगरमधील जी काही शाळा आहे या शाळेमध्ये काही अनोखे उपक्रम होत आहेत आणि त्या शाळेमध्ये तालुक्याच्या ठिकाणी शहरातील ठिकाणचे विद्यार्थी या खेडेगावातील छोट्याशा वस्तीवरती 300 लोकसंख्या असलेल्या वस्तीवरच्या शाळेवरती आपले पालक या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पाठवत आहेत. नक्की या सगळ्या गोष्टींमागचं रहस्य काय आहे? या शाळेतील विद्यार्थ्यांना जापनीजसारख्या भाषा येत आहेत, त्यांना स्किल डेव्हलपमेंटचे धडे तिथं दिले जात आहेत आणि त्या शाळेमधून जगभरातील जवळपास 40 देशांमध्ये या शाळा जोडल्या गेलेल्या आहेत. त्या शाळेचे जे शिक्षक आहेत बालाजी जाधव सर, ते आज आपल्यासोबत आहेत. सर, आपलं वास्तवगट्ट्यावरती स्वागत. सरांविषयी सांगायचं झालं तर सर जगभरातील लाखो शिक्षकांना ट्रेनिंग देत आहेत, त्या शाळेतील विद्यार्थ्यांना तर ते शिकवता येतच परंतु जगभरातील वेगवेगळ्या शिक्षकांना देखील तुम्ही ट्रेनिंग देत आहेत. एकंदरीत ज्यावेळेस मी माहिती घेत होतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या की जिल्हा परिषद जी शाळा असते त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ABCD शिकवण्यापासून सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतात आणि त्याच्यातच आमचे मास्तर लोक हैराण होऊन जातात, कारण हा वर्ग असतो तो खूप छोटा असतो, त्यांना सांभाळणंच कठीण जातं. या वयामध्ये आपण पाहिलं तर आज भारत सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंटचे धडे देत आहे आणि ते स्किल डेव्हलपमेंट तुम्ही या पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना देत आहे आणि त्यांच्याकडून तुम्ही कित्येक उपक्रम करून घेत आहेत. खरं तर ते उपक्रम आम्हाला तुमच्याकडूनच जाणून घ्यायचे आहेत, पण तत्पूर्वी तुमच्याविषयी देखील जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्ही हे सगळे उपक्रम करताय, तुम्ही परदेशामधील शिक्षकांना धडे देत आहेत, तुमची शाळा तुम्ही 40 देशांबरोबर जोडली गेलेली आहे, तुमचे विद्यार्थी परदेशातील विद्यार्थ्यांबरोबर बोलत आहेत, नक्की हे करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता? खरं तर काय असतं, एखादी गोष्ट माणूस गरजेतून मन लावून करत असतो. बरोबर. समस्या ही माणसाला मोठ्या उत्तराकडे घेऊन जात असते आणि ज्या दुष्काळी मान तालुक्यातल्या विजयनगर या शाळेमध्ये मी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतो आहे, खरं तर वास्तवकट्ट्यावरील सर्व श्रोत्यांनी ही कल्पना करण्याची आवश्यकता नाही की मी कोणी भला मोठा शिक्षक आहे. मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातला मराठी माध्यमात माझं पूर्ण शिक्षण घेतलेला एक प्रायमरी टीचर आहे. पण ज्या दुष्काळी भागात मी काम करतो आहे तर तिथली परिस्थिती, तिथल्या मुलांकडे असणाऱ्या गोष्टी
किंवा त्यांनी भविष्यात काय करावं हा विचार शिक्षक म्हणून जेव्हा माझ्या डोक्यात आला तेव्हा माझ्यापुढे उत्तर होतं की मग या मुलांचं काहीच होणार नाही, कारण अशाही आम्ही पारंपरिक शिक्षणाने हजारो नुसत्या बेरोजगारांच्या फौजा तयार करतो आहे. आणि या फौजा जर तयार करायच्या नसतील तर खरं तर शासन, पालक आणि शिक्षक या तीन गोष्टींनी एकत्रित येऊन, या तीन घटकांनी एकत्रित येऊन काहीतरी सकारात्मक पाऊल टाकलं पाहिजे. मग आता शासन सकारात्मक पाऊल टाकतं आहे असं गृहीत धरून किंवा टाकत पण आहे, पालकांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास, आणि मग शिक्षक म्हणून मी त्या गोष्टी करू शकतो आहे का? बरोबर. आणि मग जर करायचं तर एखादी गोष्ट स्वतःपासून सुरुवात करावी लागेल, आणि मग ती गोष्ट स्वतःपासून सुरुवात करायला सुरुवात केली. तंत्रज्ञानाचे आम्ही छोटे छोटे प्रयोग केले, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जर शिक्षक म्हणून तुम्ही तुमच्या शाळेत काही अभिनव करू इच्छित आहे तर त्यात सर्वप्रथम ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला अडॉप्ट करावी लागेल. बरोबर. आणि आपण असं शालेय शिक्षण घेतलं किंवा ट्रेनिंग्स अशा घेतल्या की ज्यामध्ये भविष्यात उपयुक्त ठरेल किंवा काही कौशल्य विकासनाच्या गोष्टी म्हणू तर त्या गोष्टी नाही शिकल्या. जसं उदाहरणार्थ की मी सायन्स 10वीला शिकलो की परीक्षेत मार्क्स घेण्यासाठी प्रयोग पाठ केले, परीक्षेत लिहिले, मार्क्स भेटले, बरोबर, पण मी प्रयोगाचा किंवा विज्ञानाचा आयुष्यात कधी उपयोग नाही करू शकलो. आणि मग जेव्हा शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षक म्हणून मला हा रोल जेव्हा करायचा होता तर तेव्हा आमच्यासमोर खूप साऱ्या समस्या. आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही. मग त्याच्यासाठी आम्हाला असे काहीतरी प्रोजेक्ट करणं गरजेचं होतं की ज्या प्रोजेक्टच्या आधारे मग आम्हाला समाजाकडून मदत होईल, आणि त्याच्यानंतर मग आम्ही या अभिनव प्रयोगाकडे वळलो. मग तंत्रज्ञानाचे छोटे छोटे प्रयोग राबवले आम्ही, त्याच्या माध्यमातून मग स्वतःचे आम्ही वेगवेगळे रिसोर्स बनवले. मग सर्वप्रथम माझं शिकवणं सुलभ व्हावं आणि विद्यार्थ्यांचं शिकणं सोपं व्हावं यासाठी आम्ही मग वेगवेगळे टूल्स बनवले, छोटे गेम्स बनवले, छोटे छोटे व्हिडिओज बनवले, आणि त्यातून शिकणं आमचं खूप चांगल्या प्रकारे व्हायलं. बरं. मुलं स्पर्धेच्या काळात मागं राहू नयेत म्हणून स्पर्धा परीक्षेसाठीही आम्ही काही ॲप डेव्हलप केले, आम्ही काही क्वेश्चन बँक डेव्हलप केल्या, आणि त्यातून मग जर शिक्षक म्हणून तुम्ही जेव्हा असा सकारात्मक भूमिका घेऊन काम करता तर तेव्हा तुम्हाला आउटपुट पण डेफिनेटली येतात. मग तशा ग्रामीण भागातल्या शाळेतून सुद्धा आमची मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये अगदी जिल्हा राज्यावरती सुद्धा चांगले यशस्वी झालेले आहेत. त्याच्यामुळे चांगलं करत राहिलं की चांगलं यश तुम्हाला डेफिनेटली मिळतं. शाळेमध्ये कुठले कुठले उपक्रम सध्या तुम्ही करता? हां, तर जसं मी सांगितलं की तंत्रज्ञानाचे काही प्रयोग केले आणि त्या तंत्रज्ञानाच्या प्रयोगातून मग आमचं जे बेसिक एज्युकेशन म्हणतो, लेखन, वाचन, गणन, क्रिया, या ज्या सगळ्या शाळात होतात त्या सगळ्या झाल्यानंतर आम्ही काही ठरवलं की आपल्याला इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स रन करायचे. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही व्हर्च्युअल क्लासरूम नावाचा एक प्रोजेक्ट सुरू केला की ज्या माध्यमातून जगभरातील वेगवेगळ्या देशांसोबत आपल्या ग्रामीण भागातील मुलांना जोडायचं. आता जगभरातल्याच नव्हे तर आम्ही काय करतो, साधारण मराठीचं पुस्तक शिकवायचं आहे तर मराठीच्या पुस्तकात पाठाशेवटी लेखक असतात तर त्या लेखकांकडून व्हर्च्युअली आम्ही मुलांना ते पाठ शिकतो. ही मग शिकण्याची एक मजेशीर पद्धत आहे. आणि ह्या व्हर्च्युअल क्लासरूममधून मग जगभरातल्या वेगवेगळ्या देशातून त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती, त्या शाळेत चालणारे स्किल डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट, त्यांच्या शाळेत स्पोर्ट्सवरती कसं काम होतं आहे, त्या त्या देशातल्या पॉलिसींचा थोडाफार विचार करून ग्रामीण भागात आपल्याला काय राबवता येईल हा एक व्हर्च्युअल क्लासचा आमचा अतिशय उत्तम असा प्रोजेक्ट होता. त्यानंतर प्रामुख्याने आम्ही कौशल्य विकासनावरती फोकस केला, म्हणजे आम्ही स्पर्धा परीक्षेत यश मिळवायला लागलो, कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये आमची मुलं काही डान्स कॉम्पिटिशनमध्ये विनर ठरले. अगदी प्रथमेश माने नावाचा एक माझा विद्यार्थी आहे, तो झी टी व्हीवरल्या डान्स इंडिया डान्समध्ये 4th असताना पार्टिसिपेट झाला. आजही तो स्टार प्रवाहावरच्या जोडी तुझी माझी याच्यामध्ये आज पार्टिसिपेट करतोय, तो आमच्या शाळेचा विद्यार्थी. म्हणजे असं वेगवेगळ्या क्षेत्रात आम्हाला काही यश भेटलं, पण जेव्हा परदेशी शाळांसोबत आम्ही कोलॅबरेशन करायचो तर त्यांच्या शाळांनी वेगवेगळे स्किल मुलांना शिकवले जायचे. आणि मग आमच्या डोक्यात यायला लागलं की आपण पुस्तकावरती फोकस करतो, काहीतरी आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करावं लागेल. आणि मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य शिकवायला सुरुवात केली. जसं की आमच्या शाळेतल्या मुलांना, गरीब घरची मुलं आहेत, मेंढपाळांची, रंगकामगारांची मुलं आहेत, तर ती मुलं साबण विकत घेऊ शकायची नाहीत. आणि मग मला वाटलं की आपण विज्ञान यांच्या आयुष्याला उपयुक्त ठरू शकतो. शाळेत आम्ही ऑलोवेराचं प्लांटेशन केलं, खूप महिने अयशस्वी झालोत, पण फायनली आम्ही साबण बनवायला शिकलो. आणि आत्ता आमची मुलं प्रयोगशाळेमध्ये स्वतःसाठी लागणाऱ्या गोष्टी स्वतः बनवू शकतात.
मग आम्ही मुलांना मेसेज दिला की सातत्याने तुम्ही निर्मितीवरती फोकस करा, म्हणजे कुणीतरी बनवतं आहे, वापरकर्ते व्हायचं नाही, निर्माते व्हायचं. आणि मग मुलांना या गोष्टी शिकवल्या तर त्या ग्रामीण भागातली मुलं आज म्हणत आहेत की आम्ही कुठल्या नोकरीच्या मागे लागणार नाही, तर आम्ही आमच्या स्वतःचे साबण मला बनवता येते, तर ते मोठ्या प्रमाणावर करून आम्ही त्याचा उद्योग करणार आहे. मुलांना आमच्या शाळेतल्या आम्ही टॅब आहेत, तर त्या टॅबवर आम्ही इंग्लिश मॅथ सायन्स शिकतोच, पण त्याच टॅबवर आम्ही मुलांना पियानो वादन शिकवले. बरं, मग टीचर म्हणून हे मी शिकलो अगोदर, आणि आत्ता मुलं सगळी कविता वाजवतात, प्रार्थना म्हणतात टॅबवरच्या पियानो. टॅबवरच्या पियानो, कारण एका पियानो सेटची किंमत 30,000 रुपये साधारण असते स्टँडर्ड लेवल. मग आमच्याकडे ते बाईंग करू शकत नाही. बरोबर. मग आम्ही एक सोल्युशन शोधलं, झाडाच्या फांद्यापासून मुलांना धनुर्विद्या शिकवली, धनुष्यबाण बनवायला शिकवला. बरं. आणि धनुष्यबाण बनवून धनुर्विद्येचं उत्तम प्रशिक्षण आम्ही मुलांना दिलं. मग आता त्या धनुष्यबाणातून नुसता खेळ नाही, तर आम्ही त्यांना भूमिती शिकवली, आम्ही त्यांना अंतर शिकवलं, आम्ही त्यांना अटेम्प्ट शिकवले, नंबर शिकवले, म्हणजे खेळ आणि शिक्षण. म्हणजे कॉन्व्हेंट स्कूलमधल्या मुलांना त्या 20x20 वर्गात एकदा कोंडलं की ते घरी येतानाच बाहेर येतात, हा फरक आहे. आम्ही मात्र दिवसभर 70-80% वेळ मैदानावरती देतो की तुम्ही धनुर्विद्यातून शिका. आम्ही आमच्याकडे 1.5 गुंठ्याचं किचन गार्डन बनवलं आहे, जवळपास 15 प्रकारच्या भाज्या आम्ही त्या किचन गार्डनमध्ये मुलांना शिकवलं की शेती कशी करायची असते. त्याच्यासोबतच आम्ही मुलांना उत्तम वारली पेंटिंग शिकवले सर. आता प्रत्येक शाळा मुलांना ड्रॉइंग शिकवते, पण ती फक्त ड्रॉइंग बुकमध्ये, आम्ही तिथे थांबलो नाही. आम्ही कलर आणि ब्रश दिला मुलांना, प्रॅक्टिकली करून घेतलं. प्रॅक्टिकली तुम्ही भिंतीवरती करा. मग बहुतांश शाळा म्हणतात अरे खराब होईल, घाण होईल, शाळाच नव्हे पालकसुद्धा म्हणतात ओ ह्या खराब करशील. आम्ही सांगतो यू हॅव फ्रीडम. आणि मग सगळ्या मुलांनी मिळून आणि आम्ही मिळून शाळा, शाळेची इमारत, संरक्षक भिंत हे वारली पेंटिंगने सुंदर आम्ही रंगवले. म्हणजे भविष्यात मुलं साबणाचे कारखाने काढतील, आर्चरीमध्ये स्पोर्ट्समॅन होतील, पियानोमध्ये म्युझिशियन म्हणून करिअर करतील, वारलीच्या फ्रेम बनवतात मुलं 4x2 सुंदर फ्रेम बनवतात, गावच्या यात्रेमध्ये ते विकतात. म्हणजे मुलांना आम्ही मार्केटिंग पण शिकवतो आहे, एंटरप्रनरशिप शिकवतो आहे, तू कलाकार हो. आणि त्याच्यासोबत आम्ही मुलांना एक इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट शिकवला आहे रिस्ट वॉच मेकिंगचा. बरं. आमच्या शाळेतील 2री 3री 4थीची मुलं 10 मिनिटामध्ये जगातलं कसलंही घड्याळ बनवू शकतात. बरं. आणि 10 मिनिटात कुठलंही घड्याळ सेपरेट करून त्याचे रिपेअरिंग पण करतात. लहान वयाची मुलं असतात, जी ही गोष्ट शिकवाल ते तन्मयतेने शिकतात आणि लाईफटाईमसाठी शिकतात. मग आम्ही भूमितीचे गणितचे नियम रट्टा मारून पाठ नाही करून घेत, तर आम्ही त्यांना या स्किल डेव्हलपमेंटमधून किंवा कौशल्य विकासनाच्या कार्यक्रमामधून अशा प्रकारच्या गोष्टी मुलांसमोर खरं तर घेऊन जातो आहे. त्यामुळे आमच्या शाळेतील मुलांना झाडाला जशा फांद्या असतात, तसे आम्ही त्यांच्यापुढे करिअरचे ऑप्शन ठेवायला. बरोबर. की तुला वाटतंय ते तू कर. आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय असतो की ग्रामीण भागातले पालक शिक्षक याच्यावरती प्रचंड प्रमाणात विश्वास ठेवतात. आम्ही जर म्हटलं तुमच्या मुलाचा हा कल आहे, तर ते म्हणतात की ठीक आहे गुरुजी, मग याला स्पोर्ट्समन बनवूया. शहरात उलटी परिस्थिती आहे. प्रत्येक पालक, विशेषतः माता पालक, शेजाऱ्याचं, मैत्रिणीचं, कोणाचं सोशल मीडियावरचं पाहून माझा मुलगा पण असाच झाला पाहिजे. पण तुमच्या मुलाचा कल ओळखा आणि त्यानुसार तुम्ही गोष्टी करा. तर अशा प्रकारच्या अभिनव उपक्रमामुळे कदाचित मग आमच्याकडे आजूबाजूच्या गावातून, शहरातून सुद्धा 2 गाड्या भरून मुलं आमच्याकडे येत आहेत. तर हे एक विशेष आहे की आज पाहतो आपण की ग्रामीण भागातील देखील विद्यार्थी आहेत, म्हणजे ज्यांची फी भरण्याची ऐपत नसते ते इंग्लिश मिडियम स्कूलचे, ते देखील इंग्लिश मिडियम स्कूलला जातात. पण आज तुमच्याकडे आम्ही पाहतोय की 1,00,000 रुपये फीज भरण्याची ज्यांची ऐपत आहे इंग्लिश मिडियम स्कूलला, ते पालक तुमच्याकडे विद्यार्थ्यांना पाठवत आहेत. आता कसं आहे की पालक काय विचार करून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात, हा एक सर्वात मोठा गंभीर प्रश्न आहे. काही पालक आपल्या घरापासून जवळ आहे म्हणून घालतात, काही पालक माझ्या मित्राचे किंवा ऑफिसमधल्या लोकांचे मुलं त्या शाळेत जातात म्हणून घालतात, आणि काही पालक इन्फ्रास्ट्रक्चरला भुलून म्हणतो आपण त्याला घालतात. पण पालकांनी शाळा निवडताना प्रामुख्याने या गोष्टीचा विचार करायला हवा की पुस्तकी शिक्षण सगळ्या शाळा देत असतात. पालकांनी हा विचार करायला हवा की तुमचं मूल ज्या शाळेत जातं, ज्या शिक्षकाकडे जातं, त्या शाळेची, त्या शिक्षकाची प्रयोगशीलता किती आहे, त्याच्याकडे अभिनव विचार करण्याची किती कॅपॅसिटी आहे. जर शिक्षकाकडे त्या कॅपॅसिटी असतील तर आपोआप त्या विद्यार्थ्यामध्ये उतरत असतात. बरोबर. या गोष्टी खरं तर पाहिल्या पाहिजेत. याच्याशिवाय तुमचा विद्यार्थी जेव्हा 10-15 वर्षाने मार्केटमध्ये येईल,
तर त्याला त्याचं करिअर करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी जर तुम्ही शालेय शिक्षणात देणार असाल, जसं आम्ही आमच्या मुलांना फॉरेन लँग्वेजेस शिकवतो, जसं आम्ही आमच्या मुलांना वेगवेगळे कौशल्य शिकवतो, आमची मुलं प्रोडक्टिव्ह गोष्टी करतात, जगभरातल्या 40 देशांसोबत बोलतात, आम्ही आमच्या मुलांना लेखक व्हायचं ट्रेनिंग देतो आहे, मुलं आमचे लिहिती होत आहेत, मग अशा प्रकारच्या उपक्रमामुळे शहरातली उच्चभ्रू समाजातली गर्भश्रीमंत घरातली मुलंसुद्धा आमच्यासारख्या 15 किलोमीटर अंतरावर ग्रामीण भागात डोंगरावर असणाऱ्या एका शाळेमध्ये येतात. तर पालकांनी हा काळजीपूर्वक विचार करायला हवा की आपला मुलगा ज्या शाळेत जातो आहे तिथं त्याला पुस्तकाबाहेरचं काय शिकायला मिळतं हे सुशिक्षित पालकांना कळलं आहे. हां, म्हणून बाहेरून मुलं तुमच्याकडे येतात. अगदी. पण आपण प्रत्येक वेळेस ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस इंग्लिश मिडियम शाळांना दोष देत असतो, पण काहीतरी असंही कारण असेल ना की पालक का इंग्लिश मिडियम शाळांकडे वळले? कुठंतरी जिल्हा परिषदेत शाळा चुकतायत का किंवा कुठं कमी पडतायत का? आज तुम्ही एक जिल्हा परिषदची शाळा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली, तीही जिल्हा परिषद शाळा आहे, तुम्ही शिक्षक आहात आणि त्या एका वयामधली जी मुलं असतात ते मुलंच आहेत, कुठंतरी डिफरन्स दिसतोय. तर प्रामुख्याने असं आहे की जिल्हा परिषदेच्या शाळा चुका करतात असं म्हणता येणार नाही आपल्याला, पण पालक कामानिमित्त खूप सारे पालक शहरात स्थलांतरित होत आहेत. शहरामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं प्रमाण जास्त आहे आणि बेसिकली पॅरेंट्सची मेंटॅलिटी अशी होती की आपल्या गल्लीतली आपल्या रिलेटिव्हची ऑफिसमधली लोकं त्या शाळेत जातात म्हणून कुवत नसतानासुद्धा काही पालक तिकडे घालतात. आता त्यामागं काही मानसिक गोष्टीसुद्धा असू शकतात, जसं की माझा मुलगा बूटसूटमध्ये शाळेत जातो आहे, जिल्हा परिषदेच्या शाळेत साधा गणवेश असतो, माझा मुलगा स्कूल बसने जातो आहे, जिल्हा परिषदेच्या शाळेत तशा सुविधा नसतात. पण या सुविधेचा शिकण्यावरती काही परिणाम होत नाही. आणि समजा एखाद्या पालकाला असं वाटेल की माझ्या मुलाला मल्टीनॅशनल कंपनीत उद्या जॉब मिळणार नाही इंग्रजी आल्याशिवाय, तर मराठी शाळा इंग्रजी शिकवत नाहीत असं कोण म्हटलं? किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा इंग्रजी शिकवत नाहीत असं कोण म्हटलं? जेव्हा 30-40 देशांसोबत आमच्या शाळेची मुलं बोलतात. हां, आता समजा की आमची एक शाळा आहे, पण अशा महाराष्ट्रात हजारो शाळा आहेत, नाही असं नाही, कदाचित माध्यमापासून थोड्या त्या दूर असाव्यात. पण समजा पालकांना असं वाटतं की माझ्या मुलाला फ्लुएंटली इंग्लिश यावं, तर मी त्याचं एक उदाहरण सांगतो की आमच्याकडे निरक्षर असलेल्या पालकांची मुलं आहेत, 100 दिवसाच्या जगातल्या 4-4 भाषा त्यांनी शिकल्यात. इंग्रजी ही तर आपण दररोज उठता बसता बोलली जाणारी भाषा आहे. बरोबर. कोणीही माणूस 100 दिवसात जगातली कुठलीही भाषा शिकतो, आणि बोलायला आलं म्हणजे तुमच्याकडं सर्वस्व आलं असं नव्हे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेलेली मुलं चांगली इंग्रजी बोलतात हे मान्य आहे आणि त्याचाच परिणाम पालकावरती होतो आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांनीसुद्धा हे खूप चांगल्या प्रकारे होते आणि MPSC UPSC रिझल्टमधून आपण हे पाहतो आहे की आज प्रचंड प्रमाणावर अधिकाऱ्यांची जी संख्या आहे ती बहुतांश मराठी माध्यमात ग्रामीण भागातली आहे. त्यामुळे पालकांनी असा कुठलाही मनामध्ये गैरसमज करून घेऊ नये. हां, काही ठिकाणी जर उदाहरणादाखल असतील तर हे आम्हीही मान्य करतो की काही ठिकाणी असेल, पण त्यामध्ये अलीकडे खूप चांगल्या प्रमाणात सुधारणा होत आहेत. शासनाची धोरणंसुद्धा खूप चांगली येत आहेत, नवीन शिक्षक मेरिटवर येत आहेत, चांगले क्वालिफाईड लोक येत आहेत, त्यामुळे जिल्हा परिषदेला भविष्य आहे असं मी अभिमानाने सांगेन आणि जबाबदारीने सांगेन की नक्कीच जिल्हा परिषद शाळांना आता नवीन शैक्षणिक धोरण देखील आलं आहे, काय सांगाल तुम्ही? अगदी. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहा, आमच्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांनी जे उपक्रम सुरू आहेत ते उपक्रम नवीन शैक्षणिक धोरणात हे राबवावेत म्हणून सांगितलं आहे. आणि मग आत्ता खूप साऱ्या इंग्रजी माध्यमाच्या किंवा कॉन्व्हेंट स्कूल आहेत, आत्ता त्या हळूहळू ट्राय करणार आहेत की आपल्याला धोरण आलं म्हणून ते करायचं. त्याच्यामध्ये व्होकेशनल कोर्सेसवर भर आहे, हँड्स ऑन ॲक्टिव्हिटीवरती मोस्टली फोकस आहे की मुलांना भविष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी स्वतः करता याव्यात. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबतच मुलांना 6व्या वर्गापासून छोटंसं कोडिंग करता यावं आहे. पण आता उदाहरणार्थ की आमच्या ग्रामीण भागातल्या शाळेत 4थीची मुलं आमचे स्क्रॅच कोडिंग करतात आणि त्यांचे छोटे छोटे ॲनिमेशन बनवतात. म्हणजे असं नाही की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात येण्या अगोदरच आमच्याकडे काही उपक्रम सुरू आहेत. आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या शाळा आहेत, त्यामुळे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे मुलांच्या आणि शिक्षण व्यवस्थेच्या भविष्याचा पाया पक्का करणारं एक धोरण आहे असं एक शिक्षक म्हणून मला नक्कीच. नवीन शैक्षणिक धोरण तर आलेच, तुम्ही जगभरातील अनेक शिक्षकांना ट्रेनिंग देताय, काय वाटतं आपलं महाराष्ट्रातला जो शिक्षक आहे त्यांना काय सांगाल? हां,
तर जेव्हा जगभराशी आपण तुलना करू तर खरं तर महाराष्ट्र आणि भारतातले शिक्षक खूप क्रियाशील आहेत, खूप क्रिएटिव्ह आहेत. पण काय आहे, ज्ञानापेक्षा कल्पकता महत्त्वाची असते. राईट. म्हणजे खूप ज्ञानी आहेत, म्हणजे एखादा शिक्षक मॅथमध्ये खूप एक्सपर्ट आहे, पण त्याला मुलांना मॅथ कसं शिकवायचं याला कल्पकता म्हणू शकतो आपण. आणि मग जगभरातले जे शिक्षक आहेत तर त्या शिक्षक ते शिक्षक सातत्याने शिक्षक म्हणून स्वतःला अपग्रेड करतात, आणि त्याचं प्रमाण महाराष्ट्रात किंवा भारतात थोडंफार कमी आहे असं म्हणेन मी. आणि ज्या लोकांनी ते ॲक्सेप्ट केले ते आमच्यासारखे प्रयोगशील शिक्षक आहेत, त्यांच्या हजारो शाळा आहेत की ज्या प्रयोगशीलतेने उत्तम झालेल्या आहेत. तर यातून एकच शिकणं गरजेचं आहे की या वास्तव कट्ट्याच्या पॉडकास्टमधून शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांनी हे शिकणं आवश्यक आहे की भविष्याचा विचार करून वर्तमानात तुम्ही उत्तम कार्य करत राहाल, स्वतःला चांगला अपग्रेड करत राहाल, तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल तर तुम्ही चांगले यशस्वी होऊ शकता. आणि ती संधी शिक्षक म्हणून भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांपुढे आहे की चांगल्या प्रकारे तुम्ही स्वतःला अपग्रेड करू शकता. अगदी अगदी बरोबर. निश्चितच ज्यावेळेस तुम्ही शाळेमध्ये हे वेगवेगळे उपक्रम करताय, अर्थात खर्च पैसा तर लागत असेल, हे कसं अरेंज करता? आता काय आहे की सरकारी जिल्हा परिषदेच्या शाळात एक विशिष्ट अनुदान येतं. बरोबर. अगदी अल्प अनुदान असतं ते. आणि जर तुम्ही खूप साऱ्या वेगळ्या गोष्टी करायचं डोक्यात घेतलं तर त्यासाठी फंड हा डेफिनेटली जरूर आहे. मग आता हा फंड जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी अभिनव प्रयोग केले पाहिजे, आणि ते अभिनव प्रयोग मग समाजाला पटले पाहिजेत. समाजाला वाटलं पाहिजे की हा माणूस नक्कीच काहीतरी राष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये हातभार लावतो आहे. आणि मग तशा प्रकारचे प्रोजेक्ट केले आम्ही, म्हणजे जसं जगभराशी शाळा जोडणे, मुलांना फॉरेन लँग्वेजेस शिकवणे, मुलांना पियानो वादनसारख्या गोष्टी शिकवणे, किंवा आमच्या शाळेतली मुलं स्टोरी टेलिंगसारख्या गोष्टीचा चांगला उत्तम वापर करतात, आम्ही मुलांना उत्तम ड्रामा शिकवतो. मग या सगळ्या गोष्टीचे प्रोजेक्ट करून आम्ही वेगवेगळ्या कंपन्या आणि एनजीओंना कॉन्टॅक्ट करतो की ग्रामीण भागात अशी शाळा आहे, इथे आम्ही अशा प्रकारचे ॲक्टिव्हिटीज इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो आहे, पण काही पैशाअभावी आम्हाला मर्यादा येतात. आणि मग आपल्या भारतात महाराष्ट्रात खूप असे लोक आहेत की तुम्ही जर चांगला इनिशिएटिव्ह घेत आहे तर तुम्हाला चांगला सपोर्ट करत आहेत. मग वास्तव कट्ट्याच्या माध्यमातून मी राज्यभरातील शिक्षकांना हेच सांगू इच्छितो आहे की तुम्ही काहीतरी अभिनव प्रयोग करा, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करा. जगभरातले देणाऱ्यांचे हात तुमच्यासमोर खुले आहेत आणि त्यातून मग खूप सारे पैसे येऊन तुम्ही शाळा हायटेक करू शकता, तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करू शकता, आणि त्याचाही एक इम्पॅक्ट म्हणून मग तुमच्याकडे चांगली पटसंख्या वाढेल, जिल्हा परिषदेच्या शाळेचं वैभव वाढेल. तर आपल्या वैभवात भर घालण्यासाठी या आधुनिक साधनांची आवश्यकता आहेच, आणि ही सगळी साधनं अभिनव प्रयोगातून तुम्हाला CSR फंडद्वारे डेफिनेटली मिळू शकतात. आजपर्यंत किती लोक आले व्हिजिट करण्यासाठी? हां, आमच्याकडे तसे खूप सारे लोक आलेले आहेत, परंतु त्यातले विशेष सांगायचं म्हणजे आमच्याकडे मागच्या वर्षी जपान एम्बेसीचे लोक आले होते. ही आमच्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की ज्या मुलांनी ज्या पालकांनी तालुक्याचं ठिकाणसुद्धा कधी पाहिलेलं नाही, त्यांच्या मुलांचं कर्तृत्व पाहण्यासाठी किंवा त्यांनी जे काही शिकले त्याच्यासाठी जपानवरून लोक येतात आणि एका जिल्हा परिषदेच्या दुर्गम भागातल्या शाळेत येतात. तर ते गावासाठी, शिक्षक म्हणून माझ्यासाठी, म्हणजे मला खूप सारे अवॉर्ड्स, 200 जास्त अवॉर्ड्स भेटलेत. इंटरनॅशनल अवॉर्ड आहेत, नॅशनल आहे, स्टेट लेवलचे आहेत, पण त्याहीपेक्षा माझ्यासाठी या अचीवमेंट महत्त्वाचे आहे. जसं की आमच्या स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्टमुळे मागच्या 2-1.5 वर्षापूर्वी राज्यपाल साहेबांनी, राज्यपाल महाराष्ट्र शासन यांनी आमच्या मुलांना राजभवन इथे इन्व्हाइट केलं होतं. मग ती गोरगरिबांची, मेंढपाळाची, रंगकाम कामगाराची, ऊसतोड कामगाराची मुलं राजभवनमध्ये जाऊन 10-10 मिनिटे राज्यपालांना प्रेझेंटेशन देतात. त्यामुळे मग जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी मुलं कमी दर्जाची आहेत, त्यांना भविष्यात काही अडचणी येतील का? अहो, वयाच्या 9व्या 10व्या वर्षी ती मुलं राज्यपालांना प्रेझेंटेशन देत आहेत. तर स्टोरी टेलिंगसारखा एक उत्तम प्रोजेक्ट आम्ही राबवतो आहे सर. म्हणजे मागच्या 5-6 वर्षात मी पुस्तक हातात घेऊन शिकवलं नाही. शिक्षक म्हणून तुम्ही सातत्याने नवीन प्रयोग केले पाहिजेत. आणि मग आमची मुलं आता पाठाच्या गोष्टी स्वतः बनवतात. बर. त्या गोष्टी गटामध्ये एकमेकाला सांगतात. आणि त्यांना आम्ही एक वही दिली, तिचं नाव आहे गोष्टीची शाळा. बर. आणि त्या वहीमध्ये मुलं संपूर्ण पाठाची छान गोष्ट लिहितात. म्हणजे आम्ही त्यांना 8व्या 9व्या वर्षी लेखक होण्याची संधी देतो आहे. आणि शाळेत जसा तुमचा पॉडकास्टचा स्टुडिओ आहे, आम्ही एक छोटासा स्टुडिओ बनवला आहे.
आणि त्याच्यामध्ये मुलं त्यांच्या स्टोरी रेकॉर्ड करतात त्या, जसं टी व्ही चॅनलवर रिपोर्टर बातम्या देतात त्या पद्धतीने ते मुलं काम करतात. हा प्रोजेक्ट पाहण्यासाठी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर सर आमच्या शाळेमध्ये आले होते. ग्रेट. महाराष्ट्रातले प्रसिद्ध दाभोळकर कुटुंबीय आमच्या स्कूलला आले होते. नवनीत फाउंडेशनची पूर्ण टीम आणि नवनीतचे ओनर स्वतः आमच्या स्कूलला आले होते. महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध व्याख्याते आहेत सन्मान्य इंद्रजित देशमुख साहेब, ते सुद्धा आमच्या ग्रामीण भागातील शाळेत आले होते. आणि असे खूप सारे लोक आहेत की जे आमच्या ग्रामीण भागातील शाळेला व्हिजिट देऊन आमच्या मुलांचं मनोधैर्य त्यांनी खरं तर चांगल्या प्रकारे वाढवलेलं आहे. नक्कीच. म्हणजे काम चांगलं असेल तर दखल कोणी घेतं? आपलं महाराष्ट्र शासनानं दखल घेतली का नाही? जापनीज एम्बसी येऊन गेली. डेफिनेटली महाराष्ट्र शासनाकडून माननीय मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, राज्यपाल यांनी आम्हाला शुभेच्छा पत्र पाठवलेत. आणि एक विशेषतः महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 3 मिनिटाचा एक व्हिडिओ संदेश खास आमच्या शाळेच्या नावाने करून त्यांनी दिला होता. तो राज्यभरात खूप सारा प्रसिद्ध झाला आणि त्यामुळे आमच्या गावातल्या पालकांना, विद्यार्थ्यांना आणि आम्हालासुद्धा खूप मोठा आनंद झाला. या सगळ्या कामाचं स्वरूप म्हणून महाराष्ट्र शासनाचा जो राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार असतो तोसुद्धा 2018-19 साली महाराष्ट्र शासनाने देऊन मला माझ्या या कामाबद्दल सन्मानित केलेलं आहे. काम चांगलं असेल तर निश्चित सन्मान होणं गरजेचं आहे. मला एक सांगा की ज्यावेळेस मान सारख्या, जे आपण त्याला मान खटाव म्हणतो, दुष्काळी भागे, पिण्यासाठी पाणी नसतं, शेतीसाठीचा तर प्रश्नच नाही, अशा ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे शाळा चालवू शकता, एक मानसिकतेतला बदल आमच्या लक्षात आला. एक रोल मॉडेल म्हणून आपण कुठल्या तरी एखाद्या गोष्टीला समोर ठेवतो आणि जगभरात त्याचा विचार केला जातो. अगदी. भारतातील काही गोष्टी असतात त्याच्या जगामध्ये विचार केला जातो किंवा बाहेरच्या देशाचा आपण विचार करतो. एक रोल मॉडेल म्हणून आपल्या शाळेकडे का पाहिलं जात नाही? हा, आता रोल मॉडेल म्हणून जर एखाद्या शाळेकडे पाहायचं असेल तर त्यासाठी खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अँगलची गरज असते खरं तर त्याला. आणि प्रामुख्याने की शहरामधल्या शाळेवरती माध्यमांचा फोकस जास्त आहे. म्हणजे कितीतरी वेळा असं झालं की मला गुगलने इंटरनॅशनल अवॉर्ड दिले आणि गुगलने इंटरनॅशनल अवॉर्ड दिल्यानंतर मग आमच्या शाळेत जे टेक्नॉलॉजी बेस्ड एक्सपेरिमेंट चालायचे तर ते एक्सपेरिमेंट कव्हर करण्यासाठी मीडियाला 300 किलोमीटर दूर यावं लागतं म्हणून बऱ्याच वेळा त्या माध्यमं आमच्या शाळेपर्यंत समजा पोहोचू शकली नाही. आणि रोल मॉडेल म्हणून डेफिनेटली आमच्या शाळेचा खूप राज्यातल्या खूप जिल्ह्यांनी, खूप तालुक्यांनी आमचं मार्गदर्शन घेतलं जातं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात जाऊन शाळा कशाप्रकारे आम्ही डेव्हलप केली, टीचर म्हणून मी कसा समृद्ध झालो, विद्यार्थ्यांना असे वेगवेगळ्या प्रकारचे स्किल कसे शिकवले, या गोष्टी ट्रेनिंगच्या माध्यमाने मी जाऊन सांगतो आहे आणि त्याला हजारो शिक्षक फॉलो पण करत आहेत. त्याच्यामुळे असं नाही की रोल मॉडेल म्हणून फॉलो केलं जात नाही, डेफिनेटली केलं जातं आहे. परंतु शासनाकडून फॉलो करत असताना मुळात काही अडचणी येतात की म्हणजे काही ठिकाणी बेसिकच काम झालेलं नसतं, मग अगोदर बेसिक काम होणं गरजेचं असतं, मग बेसिक काम न होता हे वरून लादणं हे थोडं व्यावहारिकदृष्ट्या पूर्ण होणार नाही. त्यामुळे आमच्यासारख्या शाळेचं रोल मॉडेल सगळ्या शाळांना लावावं असं काही नाही. म्हणजे जसं जगभरातून आम्ही शिकलो तर त्या देशात जे चालतं तेच आम्ही आमच्या शाळेत करावं असं नाही. जसं व्हर्च्युअल क्लासमध्ये आम्हाला एक हाँगकाँगचं स्कूल आहे जे थाय बॉक्सिंग शिकवतं आमच्या विद्यार्थ्यांना, चायनाचं एक स्कूल आहे की मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे गेम्समध्ये ते कसे पार्टिसिपेट होते ते शिकवतं. असं वेगवेगळ्या देशातून समजा आम्ही शिकतो तर मग रोल मॉडेल म्हणून आमच्या शाळेचा विचार डेफिनेटली होतो आहे. उदाहरणार्थ सांगतो की आम्ही इतिहास विषयामध्ये किल्ले निर्मितीचा प्रोजेक्ट करत होतो. शाळेमध्ये पुस्तकात किंवा ऑडिओ व्हिज्युअलमध्ये काही जण व्हिडिओच्या माध्यमाने किल्ले दाखवत असतील, पण आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना मातीचे दगडाचे किल्ले बनवायला शिकवतो. म्हणजे मुलं चिखलामध्ये खेळतात आणि मग ते मेजरमेंट घेतात, ते आर्किटेक्चरचं शिक्षण घेतात, भिंतीची उंची किती असली पाहिजे, मग मुलांना तिथंच शिकवतो आम्ही, हा दरवाजा असतो, हे गडकिल्ल्याची सदर असते, ही माची असते, हा बाजार असतो, आणि मग मुलांना ते ॲटोमॅटिक प्रोजेक्ट बेस्डमधून शिकायला मिळतं. तर आम्ही कल्चर एक्सचेंज प्रोग्राम नावाने एक कार्यक्रम सुरू केला. तर त्या अंतर्गत या वर्षभरामध्ये आम्ही जगभरातल्या 18 देशांना आपल्या महाराष्ट्राची संस्कृती असलेला किल्ला बनवायला शिकवलं. मग जर जगातले 18 देश आमच्याकडून किल्ला शिकतात तर माझ्या मते आमच्या शाळेला रोल मॉडेल म्हणून डेफिनेटली फॉलो केल्या जाते असं एक मला वाटते. नक्कीच. तुमच्यासारख्या शाळा महाराष्ट्रामध्येच नाही, भारतभर होणं गरजेचं आहे. आणि हा फरक फक्त मानसिकतेचा आहे,
तुम्ही शिक्षक आहात, तेही विद्यार्थी आहेत, परंतु तुमची मानसिकता आणि इतर शिक्षकांची, आपल्याला कोणाला नावं ठेवायची नाहीत, प्रत्येकजण आपापल्या परीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो, कुणी पुस्तकामधलं नॉलेज देतंय, तुम्ही पुस्तकाव्यतिरिक्त गोष्टी देताय, हे सगळं होत असताना असं तुम्हाला ग्रामीण भागातून किंवा पालकांकडून असं नाही आलं का की आमच्या मुलाला काही शेती करायला आम्ही पाठवणार आहेत का, रंगकाम करायला पाठवणार आहेत का, तुम्ही शिकवायचं सोडून हेच का करत बसलात, असं काही रिप्लाय आलं नाही तुम्हाला? आता काय आहे की पहा, ग्रामीण भागात काम करण्याचे काही फायदे असतात. म्हणजे माझं एक ऑब्झर्वेशन राहिलं आहे की मला सातत्याने विचारतात की हे तुम्हाला सुचलं कसं, तुम्ही असं इनोव्हेटिव्ह गोष्टी का करता, तर त्यावरती माझं असं स्पष्टीकरण आहे की जिथं काहीच नसतं ना सर, तिथं प्रत्येक गोष्ट करायला संधी असते. म्हणजे प्रतिकूल परिस्थिती हा तुम्हाला यशाचा मार्ग दाखवते. आणि ग्रामीण भागात काम करण्याचा दुसरा बेनिफिट असा आहे की पालकांचा शिक्षकावरती इतका प्रचंड विश्वास आहे सर, की जर शिक्षक म्हणत असतील की ही गोष्ट चांगली आहे, आज ही ती परिस्थिती आहे, काही अपवाद जर वगळला किंवा तुम्ही जसं म्हटलात आपल्याला कोणाला नावं नाही ठेवायची, डेफिनेटली नाही, तर ग्रामीण भागात काम करत असताना पालक प्रचंड विश्वास ठेवतात आणि त्या विश्वासातून आम्ही हे काम करतो. आणि जरी एखाद्या पालकाला तसं जाणवत असेल, आमच्याकडे जाणवलं नाही पण मी इतरांसाठी सांगेन, जाणवत असेल तर त्या पालकाला बोलावून तुम्ही त्याचं महत्त्व त्या पालकाला पटवून सांगू शकता. ही शिक्षक म्हणून आपली जबाबदारी असते आणि त्या माध्यमातून मग, आणि मुळात आम्ही पुस्तक शिकवणं बंद नाही केलं, नुसतं रंगकाम आणि शेती आणि फॉरेन लँग्वेज शिकवत असतो तर कदाचित पालक असे म्हटले असते, बरोबर, पण आमची मुलं आजसुद्धा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये राज्याच्या गुणवत्ता यादीत येतात. आमची यावर्षीही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये मुलं गुणवत्ता यादीत आलीत. मग आता आमचा माझा उद्देश हा प्रामुख्याने हा आहे की शिक्षणामध्ये हे सकारात्मक बदल करण्यामागे कारण एक आहे सर, की समाजामध्ये आमच्या दोन चारच करिअरबद्दल सांगितलं जातं की तुम्ही डॉक्टर व्हा, जे डबल ई करून आय आय टीला जा, किंवा अदर थोड्याफार फील्डबद्दल इंजिनिअरिंग करा. तर माझं हेच मत आहे की जगभरामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि ते ऑप्शन शिक्षक म्हणून मला माहीत असायला हवेत, म्हणून मग मी ते विद्यार्थ्यांसोबत शेअर करेन आणि विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये शिकवेन की या पद्धतीने करू शकताय. जसं मला खूप साऱ्या फेलोशिप्स भेटलेल्या आहेत, मग शिक्षक म्हणून मला ती माहिती आहे, मग सगळ्या शिक्षकांनाही माहिती हवं की आपण वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन रिसर्च करू शकतो आणि विद्यार्थ्यांनाही तशी अपॉर्च्युनिटी असते. मग जिथला शिक्षक हे असं करतो आहे, वेगळं करतो आहे, पुस्तकी शिक्षण तर देतो आहे त्याच्यासोबत वेगळे प्रयोग करतो आहे, तर कुठलाही पालक मला नाही वाटत की पुस्तकी शिक्षणासोबत वेगळे प्रयोग देताना तुम्हाला अडथळा आणेल किंवा तुम्हाला काही याबद्दल सांगेल असं वाटतं. बरोबर सर, तुम्ही जिंकलात कुठे माहिती आहे का? ज्यावेळेस तुम्हाला पुरस्कार भेटले, जापनीज लोक तुमच्याकडे आले, राज्यपालांनी बोलवलं, इतर तुम्ही जिंकलात, पण त्याच्या आधी तुम्ही कुठे जिंकलात? ज्यावेळेस शहरातले लाखो रुपये फीज भरून इंग्लिश मिडियमला पाठवू शकतात असे पालकांनी त्यांच्या पाल्यांना तुमच्याकडे पाठवलं आहे, तिथंच तुम्ही जिंकलात. कारण आज आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये इंग्लिश मिडियमचा सुळसुळाट झाला आहे, लाखो रुपये फीज भरून ज्याची ऐपत नाही तो व्याजाने कर्जाने पैसे काढून देखील आपल्या पाल्याला, कारण त्याला इंग्लिश मिडियमला पाठवायचं असतं का, तर त्याला त्या दर्जाचा त्याला तो दर्जा दिसत असतो आणि तो तुलना करत असतो इंग्लिश मिडियम आणि आपल्या गावातली आपल्या वस्तीवरची शाळा. मग इथं दोन्ही गोष्टी येतात. मी तर हे म्हणेल की जिल्हा परिषद शाळांनी देखील आपण कशा पद्धतीने या विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचून घेऊ शकतो आणि त्याच्यासाठी तुम्ही ज्या गोष्टी करतायत, तुम्ही करताय तेच करणं अपेक्षित नाही आहे, परंतु त्यांनी स्वतःचं स्किल वापरून विद्यार्थ्यांना वेगळ्या काय गोष्टी देता येतील याच्यावर देखील विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही खरंच खूप सुंदररीतीने काम करताय. पालकांना तुम्ही म्हणजे त्या विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंटचे धडे आत्ताच देत आहे, जे गव्हर्नमेंटला जमलं नाही ते तुम्ही करताय. निश्चित तुमच्यासारखे शिक्षक प्रत्येक शाळेमध्ये काम करायला तयार व्हावेत अशी एक आपण अपेक्षा बाळगूयात आणि तुम्ही जे काम करतात त्या कामाला उत्तरोत्तर असंच काम तुमचं वाढत जाऊ. वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या कामावरती तुमच्यावर तर शुभेच्छांचं वर्ष होणार आहेच, होत आहेच, परंतु तुम्हाला वेगवेगळ्या स्तरातून मदत देखील व्हावी आणि गव्हर्नमेंटने देखील याची चांगल्या मोठ्या लेवलला दखल घेऊन फक्त तुमच्या मानमधील फक्त विजयनगरच नाही तर पूर्ण दुष्काळी भाग जो आहे तो जर एक ठिकाणी एकवटला आणि तुमच्यासारखे जर शिक्षक जर भेटले तर निश्चितच त्या साताऱ्याला जे काही मान खटवला दुष्काळी भाग म्हटला जातो, तर तिथला आर्थिक दुष्काळ, शैक्षणिक दुष्काळ, पावसाचा दुष्काळ समजा तो भाग आहे, पण हे दुष्काळ तरी मिटले जातील. निश्चित तुम्ही जे काम करताय त्याबद्दल तुम्हाला खरं तर सर्वप्रथम अभिनंदन, शुभेच्छा
आणि वास्तव कट्ट्यावरती खरं तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि या मुलाखतीमधून किंवा या पॉडकास्टमधून अनेक पालक, अनेक विद्यार्थी आणि अनेक शिक्षक हे देखील जागृत होतील. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सो मच सर. थँक्यू.